नमस्कार, मी प्रतिनिधि भीमराव तुरुकमारे। आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल। मावळ मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे। गजानन बाबर हे 2 वेळा आमदार आणि 3 वेळा नगरसेवक राहिलेले होते। 2014 तिकीट नाकारल्यानंतर गजानन बाबर यांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला होता। त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। त्यानंतर बाबर यांनी पुन्हा 2019 शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांचा पिंपरी शहरामध्ये सिंहाचा वाटा होता। नगरसेवक, आमदार व खासदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। पाणीवाला म्हणून, आमदार म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 2 भाऊ मधुकर व प्रकाश बाबर हे आहेत। ते बऱ्याच दिवसापासून लिव्हर व कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते। काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। आपण पाहत आहात बहुजनता लाईव्ह चॅनल। लाईक, कमेंट, शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि श्रद्धांजली प्रत्यर्थ आपल्याला कमेंट बॉक्समध्ये श्रद्धांजली व्हायची आहे। धन्यवाद।